बघा, मी खरं म्हणजे अभिनंदन तुम्हा सर्वांचं करतो. मी माननीय आयुक्तांचं अभिनंदन करताना त्यांना सांगितलं की ह्या शहरातील सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांच्या प्रयत्नातून प्रशासक आणि आयुक्त म्हणून तुमच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, त्याच्यामध्ये मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या सगळ्यांची जागरूकता म्हणून या शहरामध्ये कोरोनाचा जो प्रत्येक गोष्ट म्हणजे कोरोनाचे रोगी कमी होण्याकरता किंवा लसीकरणाचा एकूण दिष्टांक गाठण्याकरता यश मिळालं याच्यामध्ये जनतेचा सुद्धा त्याच्या ठिकाणी निश्चितपणे सहभाग आहे. त्याच्यानंतर माननीय आयुक्तांच्याकडे मी आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला की आता कोविड जाऊ पाहतोय, परंतु डेंग्यू मलेरियाच्या केसेस गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जास्त झाल्या, काही लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागलं आणि म्हणून त्या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत डासांचं निर्मूलन करण्याकरता फवारणी करणं, डेंग्यू आणि मलेरियाग्रस्त असलेल्या लोकांना औषधोपचार मिळणं, त्याच्याकरता अतिरिक्त कॉटची व्यवस्था करणं, औषधाची व्यवस्था करणं आणि आता पाऊस कमी झाला, आता ऊन तापल्यानंतर मच्छराचा म्हणजे डासांचा प्रादुर्भाव कमी होईल, परंतु जे आज व्हिक्टिम झाले, आज जे मलेरियाग्रस्त डेंग्यूग्रस्त आहेत त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इन जनरलसुद्धा आता कोविड गेला असला तरीसुद्धा आपल्या आरोग्य यंत्रणा सक्षम करणं गरजेचं आहे. ते शहरातल्या प्रत्येक नोडमधल्या म्हणजे गाव भागातल्या, शहर भागात आणि लौकिक भागातल्यासुद्धा आणि त्याचबरोबर त्या डॉक्टर लोकांना, आरोग्य विभागातील सहभागी असलेल्या लोकांना त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने चर्चा झाली. एकूणच दुसरा भाग झाला शिक्षणाचा की आता वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शाळेमध्ये येऊन शिक्षण घेण्याची तरतूद सुरू झालेली आहे. मी मागच बोललो होतो की शाळा सुरू करण्यापूर्वी शाळेच्या इमारती, आजूबाजूचा परिसर स्वच्छ सॅनिटाईज करावा, त्या ठिकाणी बरेच वर्ग बंद असल्या कारणानं त्या ठिकाणी विंचू, झुरळं, पाळी, सरडे किंवा तत्सम कुठल्या तरी विषारी साफ असू शकतील आणि म्हणून तिथले असलेली कपाट्स वगैरे सगळे एकदा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे व्यवस्थितपणे करावी, विद्यार्थ्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर, सोशल डिस्टन्सिंग ठेवावं, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सॅनिटाईज करण्याकरता किती यंत्रणा असावी, जर का आपल्याकडून त्यांना जर भोजन मिळत असेल तर ते पण दर्जेदार आणि स्वच्छतापूर्ण असावं, या बाबतीमध्ये शिक्षकांच्या बरोबर बैठका घेऊन शिक्षकांना सुद्धा सतर्क करावं, जेणेकरून इमारतीच्या कुठल्या तरी बाबीमुळे त्या ठिकाणी अपघात घडलाय, इलेक्ट्रिकचा शॉक लागलाय, एखादी खिडकीचा झडप पडलेली आहे, बेंचेस एखाद्या अंगावर पडली, म्हणजे ना शिक्षकांना ना विद्यार्थ्यांना त्रास होईल याची अशा प्रकारची परिपूर्ण दक्षता त्या ठिकाणी शिक्षण विभागाने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर शिक्षकांचा डायलॉग व्हावा जेणेकरून पूर्वीच्याच पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था सुरू होईल. तिसरा भाग झाला की एकूण नवी मुंबईमध्ये साधारण गेल्या 15 वड्यापूर्वी पाण्याचा फार प्रादुर्भाव म्हणजे शॉर्टेज ऑफ वॉटर, या शहरातलं पाणी दुसऱ्या शहराला वळवण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारचे लोकांमध्ये ओरड झाले. आभाषे ताणलेल्या माणसाला पाणी देणं गरजेचं आहे, माणुसकी धर्म आहे,
परंतु एकाला ताणलेलं ठेवून दुसऱ्याला त्याची दुसऱ्याची ताण भागवणं हे काय माणुसकी धर्म नाही. खरं म्हणजे मी खरं म्हणजे आता सांगायची गरज नाही, परंतु मी पालकमंत्री असताना भांडरमध्ये आयुक्तांना सांगितलं होतं, जोपर्यंत तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत सी सी देण्यात येऊ नयेत. जर का एखादा बिल्डर जर आग्रह धरत तर सी सी पाहिजे तर त्याच्यात कोण ॲफिड लिहून घ्या की मला सी सी देताना पाण्याची व्यवस्था मी करेन अशा प्रकारे त्याच्याकडून लिहून घ्या. खरं म्हणजे हे राज्य शासनाची जबाबदारी आहे. सर्व शहरा उभारताना शहराचा दर्जा म्हणजे ग्रामपंचायत नगरपालिका झाली, नगरपालिकाची महानगरपालिका झाली, अवर्ग बवर्ग कवर्ग, परंतु त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी तयार करायला पाहिजे होत्या. दुर्दैवानं त्या दुसऱ्या शहरामध्ये झालेल्या नवी मुंबईच्या सर्व पक्षाचे लोक जागृत आहेत, नवी मुंबईतले पत्रकार जागृत आहेत, प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया, नवी मुंबईतले एन जी ओज जागृत आहेत, नवी मुंबईमधलं प्रशासन जागृत आहे, आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये राहण्याकरता लोकांना एक आनंद वाटतो. आता ह्या शहराचा दर्जा जो टिकला आहे तो टिकून धरण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. प्रामुख्यानं मी जबाबदारी आपोआप जास्त तुमच्याकडे येते, मीडियाकडे जास्त येते. लोकप्रतिनिधीचे काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट पण असू शकतात, पण मीडियाचे वेस्टेड इंटरेस्ट असण्याची तिथं गरज नाही. आणि म्हणून भविष्यकालामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये गढूलपणा आला आहे. मी सांगितलं की बोरबेची पाईपलाईन डायरेक्ट दिघ्यापर्यंत गेली पाहिजे. युरोपमध्ये शहराला पाणी पुरवठा करताना दोन धरणाच्या पाण्या पाईपलाईनची कनेक्टिव्हिटी असते. एखाद्या धरणाची पाईपलाईन जर का मध्येच पुढे जर तर ती डॅमेज झाली तर दुसऱ्या धरणाच्या ह्याच्यातून त्या ठिकाणी प्रेशर वाढून त्या ठिकाणी शहराची गरज भागवली जाते. मी मागे आयुक्तांना सांगितलं होतं की ताटाच्या हायड्रो पॉवर म्हणजे पाण्यावर निर्मित वीज जी होते खोपोलीला त्या उंच भागी त्या ठिकाणी जिथे पाणी सोडलं जाते तिथून ग्रॅव्हिटीने पाणी आपल्या भोकरपाड्याला आणण्याकरता पाईपलाईनची व्यवस्था करा. 300-400 कोटी रुपये खर्च येईल. अन्य फालतू जे टेंडर जे काही आजकाल निघतात ना त्या टेंडरपेक्षा ही गरज मोठी आहे. त्याचा अभ्यास करा आणि तिथून जून महिन्यामध्ये आपल्या मोरबे धरणाचं वॉल बंदच करून टाका. तो ज्याला ओव्हरफ्लो होईल कारण तो साधारण 2 महिने ते पाणी खोपोलीमधून पाचारगीमधून खाडीमध्ये जात असतं. त्याला निश्चितपणे महासभेमध्ये ठराव पास करून रिअलोकेशन ऑफ वॉटर पाण्याचं पुनर्वाटप करण्याकरता राज्य शासनाला निश्चित विनंती करायची लागेल. आणि राज्य शासनाच्या विनंतीनंतर तशा प्रकारची पाईपलाईन टाकून ते पाणी जोपर्यंत आपला बोरवे धरण ओव्हरफ्लो होतं ज्या दिवशी ओव्हरफ्लो होईल त्या तिकडचं पाणी बंद करा. ते त्याला पैसे द्यायला ही साधारणपणे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मी माननीय आयुक्तांना योजना सांगितलेली, आयुक्तांनी त्याच्या बाबतीमध्ये अभ्यास सुरू केलेला. भविष्यकालामध्ये 10 वर्षानंतर ह्या शहरालासुद्धा पाण्याची निकड भासणार आहे. ती 10 वर्षानंतर भासणारी निकड दूर करण्याकरता आज पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. म्हणून मी आज पुन्हा त्याची त्यांना आठवण करतो. हो, कारण प्रश्न असे की आपल्या मधल्या छोटी प्रदूषण वाहतूक ही ऑनगोईंग प्रोसेस असते. वेळोवेळी आम्हीसुद्धा माझ्या सहकाऱ्यासोबत मी पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत असतो, त्यांना सूचना देत असतो. कधी हवेच्या प्रदूषणाचं प्रमाण कमी होतं, पाण्याचं प्रदूषणाचं परत कधीतरी ते वाढतं. आणि म्हणून प्रदूषण किती आहे हे दर्शवणारे जे बोर्ड्स आहेत आपल्या वाशीला आहे, ऐरोलीला आहे, तर अशा प्रकारच्या प्रत्येक सिटीमध्ये म्हणजे सी बी डी, नेरूळ फेज 1, फेज 2, सानपाडा, वाशी, कोपरकर्णे, घनसोली, ऐरोली या ठिकाणी त्या सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि त्या नादुरुस्त झालेले दुरुस्त करण्याच्या आम्ही सूचना केलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी नवीन बसवण्याच्या त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत. आणि तशा प्रकारच्या ते करण्याचं मान्य केलेलं आहे. एकूणच या सर्व गोष्टी करताना
गार्डनची आता साफसफाई होणे गरजेचं आहे, मैदानाची साफसफाई होणे गरजेचं आहे, गटरांची साफसफाई होणे गरजेचं आहे, रस्त्याची नुसते खड्डे बुजणे नाही तर त्याची कायमस्वरूपी त्या ठिकाणी दुरुस्ती करणे गरजेचं आहे. आपण आपल्या शहरामध्ये नवी मुंबई शहर हे ज्येष्ठांकरता विरंगुळा निर्माण करणारं पहिलं शहर आहे. आपल्या महापालिकेतील विविध नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डमध्ये असलेल्या गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता विरंगुळा केंद्र निर्माण केलं. सुंदरपैकी छोटे त्या ठिकाणी वास्तू बांधल्या गेल्या. दोन दरवाजे, टी व्ही, पेपर, कॅरमबोर्ड, बुद्धिबळाचा त्या ठिकाणी काही सोपी असलेले लोकांनी तिथे पियानो आणला, बँजो आणला, हार्मोनियम आणलं. तिथे बसतात बिचारे आणि नंतर थकले तर त्या ठिकाणी गार्डनमध्ये जाऊन येतात. तर ते पुन्हा दुरुस्त करून त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची गरज त्या गोष्टी देऊन ती विरंगुळा केंद्र पुन्हा सुरू करण्याची शक्तीने दिवाळीच्या अगोदर किंवा लगत त्या ठिकाणी सुरू करण्याची भूमिका आम्ही सांगितली, त्यांनी मागणी केली. येत्या सोमवारी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देणार आहे सोमवारी. तिथून सुधाकर सोनावणेचा जो अंडरपास आहे त्याला पण व्हिजिट करणार आहे आणि डोंगरातून जो मुलुंडहून येणारा हायवेचा काटे ब्रिज जाणार आहे त्या ठिकाणी सुद्धा मी व्हिजिट करणार आहे. एकूणच आपल्याकडे असलेल्या क्रीडापटू महानगरपालिकेच्या शाळेतून झाले, महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमधून क्रीडापटू निर्माण झाले. परंतु ह्या 1.5-2 वर्षामध्ये एकूणच कोरोनामध्ये सगळ्या गोष्टी खंड पडला होता. या पुन्हा अखंड करण्याची आम्ही सांगितलं. यशवंतराव चव्हाण उद्यानामध्ये स्केटिंगचं त्या ठिकाणी चांगलं ट्रॅक बनवला होता, त्याची दुरावस्था झालेली आहे. दुरावस्था दूर करण्याची भूमिका रवींद्र इताबेने मांडली आणि ती पण दुरुस्त करण्याची भूमिका घेतली. माननीय महापौर जयवंत सुतार यांनी शिवाजीनगरमध्ये काही ठिकाणी 30 फुटाचे रस्ते आणि काही ठिकाणी 60 फुटाचे रस्ते, तर 30 फुटाचे रस्ते अन्य ठिकाणी झाल्याशिवाय जिथे दुकाने त्या ठिकाणी 60 फुटाच्या रस्त्याचा अट्टास करायची गरज काय? ज्यावेळेला सगळीकडे 60 फुटाचा रस्ता होईल त्यावेळेला ह्या लोकांना जिथे त्यांचा धंदा पाणी चालेल अशा ठिकाणी यांचं पुनर्वसन करावं, कारण हे फार जुने लोक आहेत. मला वाटतं 1985 सालापासूनचे हे लोक तिथे राहतात. तर अशा परिस्थितीमध्ये जेवण सुतारने ती भूमिका मांडली आणि माननीय आयुक्तांनी सांगितलेलं की आम्ही यावरती घाई करणार नाही आणि ज्या दिवशी गरज असेल त्यावेळेला त्यात पर्याय त्या लोकांना आम्ही निश्चितपणे जागा देऊ. शशिकांत भोईरांनी त्यांच्या परिसरातल्या पाण्याची भूमिका सांगितलेली, गार्डनची गरज सांगितली, मैदानाची गरज सांगितली आणि कुठे म्हणजे भूमिस्तरावरच्या टाक्या आणि वरच्या स्तरावरच्या टाक्या दोन्ही टाक्यांची त्यांनी मागणी केली. शिल्पा कांबळेनी त्या ठिकाणी आपल्या परिसरातल्या पाण्याचा प्रश्न मांडलेला आहे. फेरीवाल्यांच्या प्रादुर्भावाचा प्रश्न मांडलेला आहे. प्रशांत पाटील घनसोलेचे त्यांनी इथे असलेले दुर्गंधी त्या स्विमिंग पूलच्या अनुषंगानं होणारा त्रास आणि एकूण त्या ठिकाणी असलेलं गार्डन सुरू करण्याची मागणी. एकूणच अमित मेडकर यांनी त्या ठिकाणी इंदिरानगर आणि हनुमाननगर या ठिकाणी पाण्याचं शॉर्टेज असल्याची त्या ठिकाणी भूमिका मांडली. कार्यकर्त्यांना निश्चितपणे लोक येऊन आपल्या समस्या सांगतात आणि त्या समस्या मांडल्यानंतर लोकांना जर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींना मी आज ह्या क्षणाला हे सगळे आहेत त्या सगळ्यांना मी नगरसेवक आणि महापौर वगैरे समजतो, कारण अजून नवीन कोण आलेला नाही. जोपर्यंत दुसरा कोणी येत नाही तोपर्यंत जरी शासकीय किंवा कायद्याच्या भाषेमध्ये त्यांचा कार्यकाल संपला असला तरी लोकांच्या नजरेमध्ये तो कार्यकाल संपलेला आहे. लोकांना असं वाटतं की अजूनपर्यंत तुम्हालाच आम्ही दिलेले निवडून म्हणजे तुम्हीच आमच्या सगळ्या कामाला जबाबदार आहात आणि म्हणून या ठिकाणी
आम्ही आलो होतो. आता दसरा गेला तर दिवाळी लवकरच येते, दिवाळीच्या अगोदर परत आपली एखादी बैठक होईल सुद्धा. आणि माननीय आयुक्तांना आम्ही सांगितलेलं की सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे ठाणे बेलापूर रोडला जो सर्व्हिस रोड काढलेला आहे त्या सर्व्हिस रोडवर बिग सिडकोच्या मीटिंगनंतर तुम्हाला ही भूमिका मी सांगितली होती. मी ते पत्र विविध म्हणजे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री, उद्योग राज्यमंत्री, उद्योग सचिव, CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC आणि रिजनल ऑफिस MIDC त्याची प्रत मी माननीय आयुक्तांना दिलेली आहे. आणि आयुक्तांना सांगितलेलं तुम्ही या बाबतीमध्ये तुमची नापसंती व्यक्त करा. आणि मला असं समजलं की बाबा ही इतकी झाडं तोडण्याकरता जी पक्ष प्राधिकरणची जी आपली कमिटी होती ती बरं का असते, तर त्या ठिकाणी ती झाडं तोडायला परवानगी दिली अशा प्रकारची माहिती मिळाली. मी आयुक्तांना सांगितलं की जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर त्या कमिटी आता कमिटी असताना बरं का जर म्हणजे तुम्हीच प्रमुख देते जर दिली असेल तर ती परवानगी नाकारा. आणि त्या ठिकाणी संबंधितांना कडक शब्दामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पत्र लिहा की उद्याला या शहराचा पुढे जो विस्तार होणार आहे इथे मोनोरेल किंवा मेट्रोसुद्धा येण्याची गरज भासू शकते किंवा विविध ठिकाणी ब्रिजेस बांधण्याची गरज भासू शकते. अशा वेळेला या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या जागा जर त्या ठिकाणी अशा प्रकारची कमर्शियल वापराकरता देण्याकरता काही दलाल जर त्या ठिकाणी मुवमेंट करत असतील तर त्या दलालांचा पायबंद त्यांना करता पाहिजे. आणि मी गांभीर्याने सांगतो सिंधुदुर्गातले काही दलाल आहेत, रत्नागिरीमधले काही दलाल आहेत, रायगडमधले आहेत आणि ठाणे जिल्ह्यातले आहेत आणि नवी मुंबईतले पण दलाल आहेत. त्या दलालांना या शहराविषयी काही पडलेली नाही, त्यांना आपलं फक्त पोट घालण्याकरता पैसा किंबहुना. मी आयुक्तांना असं म्हटलेलं आहे सविता केली किंवा जरी हॉटेल झालेलं आहे तुम्ही जरा कधी संध्याकाळी बघा तर त्या ठिकाणी त्या हॉटेलसमोर 2-4-5 गाड्या लागलेल्या असतात आणि वरून ज्या ट्रक येतात त्या ट्रक पासून होताना काय परिस्थिती असते. BAKCजवळ माप्यात नाक्याजवळ ज्या दोन हॉटेल बांधले ते पण महापालिका आयुक्ताला अधिकार आहेत. आपल्या शहरामध्ये जर यातायात म्हणजे वाहतुकीला जर एखादी गोष्ट बाधक ठरत असेल खाजगी मालमत्तासुद्धा त्या ठिकाणी त्या ठिकाणी नाही व्यस्त ना बोलतो पर्याय त्याला जागा द्यायची जाऊन तरी भविष्यकालामध्ये नवी मुंबईच्या तर आपण सध्या उद्याला तुम्ही तुमच्यापैकी कोणी 50 वर्ष जाईल तर कोणी 60 वर्ष जाईल परंतु त्याच्या 60 वर्षानंतरच्या ज्या पिढी येणार आहे त्या पिढी आपल्याला दोष दे त्यावेळचे लोकप्रतिनिधी कोण होते, त्यावेळचे पत्रकार कोण होते, त्या लोकांनी का याला विरोध केला नाही. आणि म्हणून आम्ही तर विरोध केलेला आहे, सगळे पत्र दिलेले आहेत. खरं म्हणजे मी तुमच्या मीडियावर सोपवतो याला जरा जोरकस त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. आणि आपल्या शहरामध्ये दलालाच्या मार्फत लोकांच्या करता ज्या जागा आहेत त्या जागा विकण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो थांबवा. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर येऊ, मोर्चा काढू. माझे काही सहकारी बोलले साहेब आम्ही आता कोर्टात जातो, म्हटलं कोर्टात पण लोक जातील. माननीय आयुक्तांना मी म्हटलेलं आहे कोर्टात गेल्यानंतर तुम्हाला पार्टी बनवली जाईल, तुम्ही त्यांना काय विरोध केला हे रेकॉर्डवर येईल. आणि म्हणून जागृत प्रशासक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विरोध करणं गरजेचं आहे. आणि आयुक्तांनी कशा प्रकारे सकारात्मकता दाखवलेली आहे मला विश्वास आहे की नवी मुंबईला जसं तो मानांकन बऱ्याचशा बाबतीमध्ये मिळाले त्यामध्ये मी सर्व पक्षाच्या लोकांना त्याचं श्रेय देतो, प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना, त्याचबरोबर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया आणि जागरूक नागरिकांना त्याचं श्रेय देतो. हे आपल्या शहराची एकूण असलेली महती, आपल्या शहराचं असलेलं हे एकूण मोठेपण हे टिकून धरण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि त्याकरता आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल असा विश्वास व्यक्त करतो. हिंदी में बोलना है ते तुम्ही शोधा जरा. म्हणजे मी तुम्हाला हिंट दिली मान्य विनयची मात्र
मी तुम्हाला म्हटलं की रशियाला का दलाल आहेत, आता ते सामाजिक आहेत, धंदेवाले आहेत, राजकारणी आहेत, कुठल्या पक्षाचे मी मानत नाही, परंतु मी ज्याला सिंधुदुर्गापासूनचा उल्लेख करतो, म्हणजे इतक्यावर दिवसकर मी केला होता का नव्हता, मी ज्या अर्थी सिंधुदुर्गाचा, रत्नागिरीचा, रायगडचा, ठाणे आणि नवी मुंबईतले काही स्थानिक दलाल हे ज्याला बोलतो त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मला माहिती असेल. पण प्रश्न असेल मी कुठल्या माणसाचं किंवा कुठल्या पक्षाचं नाव घेऊन मला कुठले तो प्रश्न महत्त्वाचा आहे, मला त्या वादात जायचं आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला अशी आहे, तुम्ही ह्या ह्याच्यातली सत्यता पडताळून तुम्ही बघा. शोध पत्रिका मला काही माहित नाही. मी एवढंच म्हटलेलं आहे, सिंधुदुर्गातले, रत्नागिरीतले, रायगडमधले, ठाणे जिल्ह्यातले आणि नवी मुंबईतले दलाल, त्याची क्लिप तुम्हाला दाखवली, तुम्हाला मी क्लिप बघितली का? तुम्हाला क्लिप विनयजी तुम्हाला मी क्लिप पाठवतो. तो दलाल एक त्या ठिकाणी आपल्या माप्याच्या ब्रिजच्या पलीकडे कार्बन आहे ना, कार्बन इको बँकेकडे जास्त त्या ठिकाणच्या डिवायडरवर जाऊन तो फुटपाथ टेप लावलेला आहे आणि सांगतो या बी हे पेड कटने वाले और इधर प्लॉट बनने वाले. याच्यामध्ये सगळ्यात चर्चा अशी देखील आहे की गणेश नाईकांना मानणारे किंवा त्यांच्यावरती प्रयोगशाळा काही कार्य करते माझ्यावरच्या कोणी प्रेमापोटी कोणी करत असतील ना त्यांचं या बाबतीमध्ये वाटवलं झालं मला आनंद आहे. काय बोलतो मी, अशा हलकट पद्धतीनं वागणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक असतील अशा लोकांच्या करता माझ्या मनात सहानुभूती नाही. त्याने धंदा करावा, उद्यम करावा, व्यापार करावा, त्याच्याकरता निश्चितपणे त्यांना मी माझ्या परीने जे काही सहकार्य करायचं मार्गदर्शन करायचं करीन, परंतु जनतेला वेठीस धरून अशा प्रकारचे त्या ठिकाणी जर कुठेतरी काम धंदे फोड करत धंदा तर ते लोक माझे नाहीत हे मी अतिशय आवर्जून सांगतो. आणि कोण असेल तुमच्याकडे माहिती माझी माझा कोण असेल ना तर मला अगोदर सुचवा, म्हणजे त्याला भविष्यकाला मी त्याला जवळपासून मी घेणार आहे. हे बघा आता मी मला याच्यात कॉमेंट्स करते, तुम्ही शोधा भाऊ, तुम्ही शोधा आणि काय सत्य लोकांसमोर मांडा. बोला. हो हो, त्या अमृत मेडकर यांनी आणि फायझर कंपनीच्या आसपास जे रस्त्यावर उभे राहून जे नाका कामगार त्या ठिकाणी आपल्या उदरनिर्वाह करता 8 तासाचे 12 तास ड्युटी करतात त्यांच्याकरता निवारा शेड त्याने अमृत मेडकरांनी आपल्या अमित मेडकरांनी मागितली आणि ती मी सांगितली की जर काय महापालिकेकडे फंड असतील तर आमदार फंडामधून त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्र देतो आणि मग त्याची कॉपी आपण आयुक्तांना देऊ. आयुक्तांशी बोलताना आपण आता महापालिकेला इंजिनियर्सची मेंटॅलिटी चेक करण्याची मागणी केली. जी कामं आता महापालिकेनं केली जातात ती किलो 50% 60% केली जातात असा आरोप केला जातो, तर यामध्ये पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचा काही सातत्य आहे का? त्याचा मुद्दा असा आहे की असं म्हटलं जातं आणि सर्वत्र चर्चा आहे की प्रत्येक प्रभागात होणाऱ्या कामामध्ये इथल्या नगरसेवकाचा असेल किंवा त्याच्याकडे नारा बोलायचे काम होत नाही, मग यावेळेस हे नगरसेवक मंडळी काय अशा कामामध्ये गप्प राहतात. हे बघा, नवी मुंबईतल्या माझ्यावर असले नगरसेवक आणि मी समोरच्याच नगरसेवकांना काही पुढदा माझी कालेगोरी थोडा जर 19-20 फरक जाणवला तर बहुतांशी नगरसेवकांना अशा प्रकारच्या हलकट मार्गाने पैसा कमवण्याची इच्छा नाही. म्हणजे आमच्या भाजप पार्टीचे नाही बोलत मी, समोरच्या पार्ट्यांच्या लोकांना सुद्धा काही एक दोन अपवाद बघतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही 100% एकदम भुतले ताणल्यासारखे आहे आणि आमच्यापैकी कोण असेल ते मला दाखवा, त्याचा बंदोबस्त करायचा काय मी करेन. एक समोरचे कोण आहेत ते तुम्ही शोधा, काढी मात्र एवढे आहेत. आता हा जो प्रश्न मनोजी जालनावाला तुम्ही जो दशरथ भगताने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की नवी मुंबईच्या बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर, कारण नवी मुंबईला A++ मानांकन असल्याकारणाने आर्थिक स्थिती मजबूत आहे म्हणून इथे कॉन्ट्रॅक्ट घेण्याकरता सर्वच आजूबाजू शहरातले कॉन्ट्रॅक्टर येतात असा त्यांनी दावा केला. कोणी दशरथी भगता
आणि त्यांनी सांगितलं की एका कॉन्ट्रॅक्टरने तरी 45 ठिकाणी टेंडर कॉपी टाकल्या आणि 60% बिलो. म्हणून मी दशरथ दफ्तरात थांबून म्हटलं आयुक्त महोदयांना की आयुक्त महोदय हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला सिटी इंजिनियरच्या मार्फत बोलवा आणि त्याला जरा विचारा तुझा फॉर्म्युला कुठला आहे की तुला डायरेक्टच म्हणजे इराक इराणमधूनच तुझ्या गाड्यांना डिझेल येतो का विदाऊट सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटची ड्युटी टार येतो का सिमेंट कंपन्या तुला डायरेक्टच म्हणजे सिमेंट पण डिस्काउंटमध्ये येतात का अशा प्रकारची काय जादू त्याच्याकडे आहे ती शोधा आणि खरोखर त्याच्याकडे गुणवत्ता त्याच्याकडे असेल सगळीच कामं त्याला देऊन टाका म्हणजे महापालिकेचा पैसा वाचेल म्हणजे जनतेचा पैसा वाचेल अशा प्रकारचं विनोदाने मी त्या ठिकाणी म्हटले. चुकीची एस्टिमेट किंवा फुगून एस्टिमेट बनवले जातात त्या महापालिका अधिकाऱ्यांकडून आता त्याचा शोध तुम्ही घ्या मला याची माहिती नाही आहे ऐकला का तुम्ही ती बाब तपासा आणि खरोखर काय असेल तर मला पण सांगा म्हणजे मी पण प्रश्न उपस्थित करेन. दादा हिंदीमध्ये मी तर म्हणतो नवी मुंबई महापालिकेचा पैसा अनाठाई जर खर्च केला नाही तर नव्या मुंबईचा मानांकन A++ हे कायम राहणार आहे कारण नवी मुंबईमधली अतिशय जागृत जनता सुजाण जनता आपल्याला आलेला कर कधी देण्याचं नाकारत नाही. अनेक ठिकाणी प्रशासकीय खर्च 52-53% आहे आपल्या शहरामध्ये तो 15-16% आहे म्हणजे जर कमीत कमी 35% जो प्रशासकीय खर्च जो कमी होतो तो पैसा आपल्याला विकासाकरता वापरायला मिळतो. नवी मुंबईमध्ये जर का हा पैसा जर उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी जनतेवर घरपट्टी पाणीपट्टी याचे भार देण्याचं माझ्या मनात अजिबात नाही आणि किंबहुना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी तर जाहीर निवडणुका लागल्या होत्या ना मी जाहीर केलेलं आहे की येत्या 5 वर्षसुद्धा घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही आणि ते करतानासुद्धा नवी मुंबईतल्या असलेल्या सुविधांचा दर्जा खालावणार नाही. आता फक्त तुम्ही तुम्ही जागृतीनं चांगलं काम करत आहात की अनाटाई जे काही कामं काढून उद्याला जो असलेला जो रिझर्व्ह फंड आहे FDI त्या वायपॉट होणार नाही याची दक्षता घेण्याकरता तुम्ही जागृत राहा म्हणजे एखाद्या वॉचडॉगसारखं त्या ठिकाणी राहिले तर आणि ते सगळ्यात जास्त काम पत्रकार बांधवच बघणी करू शकतात. हे लोकप्रतिनिधींच्या हवाक्याबाहेरची बाब. पण आपण आता बघितलं प्रत्येक गोष्ट आपण पत्रकारांना ढकलत आहात पण आपल्या सोबत आपले 15-60 नगरसेवक असतात यांचंही काम वॉचडॉगचं आहे अशा वेळेस महापालिकेतील कारभारासंदर्भात आपले लोकप्रतिनिधी सजग का नाही. आपल्याला मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आज आपल्याला नगरसेवकांच्या प्रश्नांसाठी वारंवार महापालिका आयुक्त किंवा सेक्टर व्यवस्थापकीय संचालकांना भेटावं लागतं. महापालिकेच्या स्थापनेकडून आपलं इथं राज्य राहिलं आपलीच लोक होती मग या नगरसेवकांना प्रशासनाला अधिराज्य लाभण्यासाठी प्रशासनावर यश आलं नाही का हे त्यांचं अपयश आहे असं वाटत नाही. नाही असं प्रश्न असं की लोकप्रतिनिधींना ते मानत नाहीत असा भाग नाही परंतु मी आमदार असल्या कारणानं आणि गेल्या साधारण 90 पासूनचा आमदार असल्याकारणाने प्रशासकीय अधिकाऱ्याने सुद्धा पण गणेश नाईकांनी या कालखंडात समाजसेवा केलेली आहे म्हणून तो एक प्रकारचा एक आपुलकीचा एक ज्येष्ठाचा एक सन्मान ते करतात आणि माझ्या सहकाऱ्यांना मीच सांगतो की तुम्ही माझ्यावर या याचा अर्थ ते खाजगीमध्ये येऊन काय काम करत अशा तर भाग नाही आहे. आणि आज मनोजी जालनावाला आपण म्हटल्याप्रमाणे माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगतो ज्या ज्या ठिकाणी पत्रकार बंधू वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी बोलवतील त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं कामं होत असलेल्या ठिकाणी त्यांच्याबरोबर तुम्ही कामं करावी अशी आपल्याला माझे आव्हान आहे. येडी सुतारजी शशिकांत अनंतर गणेश अमित रवींद्र तसेच भाऊ संदीप या सगळ्यांना सांगतो तुम्ही पण हाक मारा तुमच्याकडे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांना एक लोकप्रतिनिधी म्हणजे शशिकांत शिंदे हे स्टेजवरून थेट धमकी देत आहेत की बघून घेऊ आम्हाला जर दादांच्या
दादांनी जर आदेश दिला म्हणजे अजित पवारांनी, तर आम्ही त्यांना बघून घेऊ. लोकप्रतिनिधींना शोभतं करत हे तुमचं हे बघा. प्रश्न असा आहे की तुम्हाला विचारत तुम्ही तुमच्या लया शोधतो कारण नियमाच्या अनुषंगानं इंडियन पिनल कोड IPC काय म्हणते त्यामध्ये त्या ठिकाणी कारवाई करणारे त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेणारे कॉमेंट्स करणारे भरपूर लोक पडलेत. गणेश नाईकनी या ठिकाणी महापालिका स्तरावरून येऊन या ठिकाणी कॉमेंट्स करावे. त्याला काय आणखी त्याला दुसरं एक वदन फुटावं याची काही गरज नाही. ते कायद्याला अनुलक्षण जी गोष्ट आहे त्या अनुषंगानं गणेश नाईकनी त्याला चुकीची भाषा वापरली तरी गणेश नाईकवर कारवाई होणार आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.